ठरलं तर मग या मालिकेच्या दोन एप्रिलच्या भागामध्ये इकडे आता सायली अर्जुनची खूपच वाट पाहत असते इतक्यातच घरातून पूर्णाची आलेली असते तेव्हा अस्मिता आणि घरातील बाकीचे सर्वच जण आता पूर्णाचीला पाहतात आणि त्यांना रंग लावण्यासाठी जातात तर पूर्णाची सायलीकडे पाहून अस्मिताला म्हणते ही का अशी उभी आहे तेव्हा अस्मिता म्हणते की ती अर्जुनची वाट पाहते तर पूर्णाचीला सर्वजण रंग लावतात आणि आशीर्वादसुद्धा घेतात परंतु तिथे पूर्णाचीला अश्विन दिसत नाही इतक्यातच अश्विन येतो अश्विन रंग तरी लावतो परंतु त्याचा चेहरा पडलेला असतो तेव्हा सर्व जण म्हणतात की काय झालं अर्जुन आलाच नाही ना तेव्हा अश्विन सांगतो की मी त्याला एवढी मेहनत घेऊन मनवण्याचा प्रयत्न केला परंतु तो आलाच नाही तर प्रताप म्हणतो की जर त्याला रंग खेळायचाच नाहीये तर तुम्ही त्याला का जबरदस्ती करताय तेव्हा कल्पना सायलीला सांगते की सायली आता तू जा आणि हक्काने त्याला खालती घेऊन ये तेव्हा सायली म्हणते की मी कसं घेऊन येणार आहे आई त्यांनी मला कालच सांगितलं होतं की त्यांना अजिबात रंग खेळायचाच नाहीये इतक्यातच तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया म्हणते की असं कसं सर्वजण एकत्र येऊन धुळवर साजरा करणार आहेत ना आणि अर्जुनला ही खालती यावंच लागेल मी घेऊन येईल त्याला इतक्यात अस्मिता प्रियाला रंग लावण्यासाठी आलेली असते परंतु प्रिया म्हणते की नाही मी पहिला रंग अर्जुन कडूनच राहून घेणार तेव्हा सायली खूपच चिडते तर इकडे अर्जुन रूम मध्ये बसून एकटाच स्वतःची बडबड करत असतो आणि तो म्हणतो की मी खालती न जाऊन मिसेस सायलींची रंगपंचमी स्पॉईल करतो आहे का की सर्वांनी त्यांना जबरदस्ती केली असल्यामुळे त्या रंगही खेळायला लागले असतील परंतु मी असा रूममध्ये एकट्या बसून काय विचार करतोय जाऊ देत मी खालती जातो कारण खालती गेलो तर मला मिसेस सायलीला रंग तरी लावता येईल असा विचार करून अर्जुन पटकन आता कपडे चेंज करण्यासाठी जातो तर इकडे प्रताप प्रियाला सांगत असतो की अगतनवी अर्जुन अजिबात रंग खेळण्यासाठी येणारच नाहीये तेव्हा विमल सुद्धा प्रियाला सांगते की तन्विताई आम्ही सर्वांनी खूप सारे प्रयत्न करून झाले आहेत परंतु अर्जुन दादा अजिबात खालती येणार आहेत तेव्हा प्रिया म्हणते मग मी प्रयत्न करून बघू का तेव्हा अश्विन तिला म्हणतो की हो जा जा तर प्रिया आता अर्जुनला आणण्यासाठी घरामध्ये गेली असता इकडे सायली प्रियावरती खूपच चिडलेली असते तर सायली स्वतःचीच म्हणत असते की अर्जुन सरांना मनवणारी ही कोण आहे तर प्रिया आतमध्ये तरी आलेली असते परंतु ती म्हणायला लागते की सर्वांसमोर मी तोंडवरून करून म्हणाले की मी अर्जुनला रंग खेळण्यासाठी घेऊन येईल परंतु अर्जुन तर मला साध स्वतः समोर उभं सुद्धा करत नाही आता त्याला कसं मनवणार आहे मी असा विचार करत असतानाच सायली खिडकीतून प्रियाकडे पाहत असते इतक्यातच खपटा तिथे चमत्कार होतो कारण अर्जुन स्वतः तयार होऊन खालती रंग खेळण्यासाठी यायला निघालेला असतो तर त्याला पाहून सायली आणि प्रिया दोघीही खूप खुश असतात तर अर्जुनला पाहून प्रिया म्हणायला लागते की ही तर लॉटरीच लागली हा स्वतःहूनच खालती आला आहे याला मी बाहेर घेऊन जाईन आणि सर्व क्रेडिट मी घेईन असं म्हणत आता प्रिया अर्जुनचा हात पकडते आणि त्याला ओढतच बाहेर घेऊन येत असते तेव्हा सायली प्रियावरती खूपच चिडलेली असते तर बाहेर प्रियाने अर्जुनला आणल्यानंतर अस्मिता म्हणायला लागते की ती बघा तन्वीने अर्जुनला बाहेर शेवटी आणलंच ही गोष्ट कोणाला जमली होती का आतापर्यंत परंतु तिने हे काम केलं तेव्हा पूर्णाची सुद्धा प्रियावरती खूप खुश होते आणि म्हणायला लागते की तन्वी बाळा अचत सर्वांना एकत्र आणतेस तो तर अर्जुन म्हणत असतो की मला अजिबात रंग खेळायचा नाहीये आणि तो, तो प्रियाला त्याचा हात सोडण्यासाठीही सांगतो त्यावरती प्रताप म्हणतो की अरे अर्जुन आता बाहेर आलाच आहेच तर सर्वांसोबत रंग खेळ ना

तर प्रिया म्हणायला लागते की तू इथे बाहेर आलाच नसता तर तिने कोणाला लावला असता रंग त्यामुळे हा अधिकार फक्त माझाच आहे असं म्हणत आता प्रिया अर्जुनवरती जबरदस्ती करायला लागलेली असते तेव्हा सायलीला ते, ते दृश्य आता बघवतच नाही आणि सायली खूप रागारागात आता अर्जुन आणि प्रियाकडे येते प्रिया रंग लावणार इतक्यात सायली प्रियाचा हात ध धरते आणि तिला ढकलते तेव्हा प्रिया जाऊन रंगाच्या थाळीमध्ये पडते आणि तिचं तोंड पूर्ण रंगलेलं असतं तेव्हा सायली प्रियाला ठणकावून सांगायला लागलेले असते की माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं सायलीचं ते रूप पाहून अर्जुन कल्पना अश्विन विमल पूर्णाजी प्रताप सुद्धा चकित झालेले असतात तर सायली प्रियाला म्हणत असते की जर त्यांना तुझ्याकडून रंग लावूनच घ्यायचा नाहीये तर का पुढे पुढे करत असे तर सायलीने खूप मोठं पाऊल उचलत आता सुभेदारांना हादरवलेलं असतं सायली प्रियाला सांगत असते की तुला काय वाटतं यांच्याशी जवळीक साधली म्हणजे आमचं नातं कायमचं तुटेल माझ्या संसारावरती डोळा ठेवून राहायचं नाही प्रिया मी सहनशील असेल परंतु दुबळी नक्कीच नाहीये सायलीने प्रियाची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते तेही सर्वांसमोर आणि ते, ते दृश्य पाहून कल्पना विमल आणि अश्विन सायलीवरती खूप खुश झालेले असतात तर अर्जुन सुद्धा मनातल्या मनात, मनात सायलीचं कौतुक करत असतो तेव्हा पूर्णाजी चिडते आणि सायलीला म्हणायला लागते की ए मुली हा काय उद्धटपणा चालू आहे तू तन्वीशी बोलते आहे ही गोष्ट लक्षात घेतो तेव्हा अर्जुन पूर्णाजीची समजूत काढणार इतक्यात सायली म्हणते तुम्ही थांबा आणि सायली पूर्णाजीला म्हणायला लागते की प्रत्येक वेळी प्रिया असंच करते आता सुद्धा प्रिया त्यांना जबरदस्तीने रंग लावायला निघाली होती ते नाही नाही म्हणत होते तरी सुद्धा त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती आणि हे मी का सहन करायचं पूर्ण सायली जे काय शब्दांचे भान फोडत असते ना त्यामुळे अर्जुन आश्चर्यचकित होऊन सायलीकडे पाहतच राहतो सायली म्हणायला लागते की आईना तुम्ही सतत सांगत असताना मग आता हीच गोष्ट मी करते माझ्या नवऱ्यापासून परस्त्रियांना मी लांब ठेवते आहे आणि मी स्वतः आता चुकीचं काही वागले नाही हे मला चांगलंच समज आहे तर सायली आता शांतच बसत नाही आणि सायली पुर्राजीना म्हणते जर यांच्यावरती कोणाचा जास्त अधिकार असेल ना तर तो बायको म्हणून फक्त आणि फक्त माझाच राहणार पोरराजी असं म्हणत आता सायली चक्क अर्जुनचा हात पकडते आणि त्याला घेऊन जाते सर्वांच्या समोरून प्रियाच्या नाकाखालून टिचून सायलीने अर्जुनला रंग लावण्यासाठी घेऊन गेलेली असते तर सायली अर्जुनला रंग लावते आणि अर्जुन आणि सायली एकमेकांकडे प्रेमाने पाहतच राहतात इतक्यात अर्जुनला एका व्यक्तीच्या पाठीमागून धक्का लागतो आणि अर्जुन डायरेक्ट जाऊन पडतो तो, तो सायलीच्या गळ्यामध्ये तर अर्जुनच्या गालाचा रंग आता सायलीच्या गालाला लागलेला असतो अर्जुन आणि सायलीच्या नात्याला चांगल्याच प्रेमाचा रंग चढलेला असतो तर त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघे आता सर्वांसमोर खूप छान प्रकारे डान्स सुद्धा सादर करतात घरातील जण आलेले पाहुणे मंडळी सुद्धा आता अर्जुन आणि सायलीचा डान्स एन्जॉय करत असतात तर म्युझिक संपल्यानंतर सुद्धा तिथे अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात तेव्हा घरातील सर्वच जण अर्जुन आणि सायलीला बोलण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ते दोघेही भानावरती नसतात कारण ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात तर प्रिया आणि अस्मिताचा चा चांगलाच तिथे चळफळाट होत असतो त्यानंतर पूर्णाची मोठ्यानेच म्हणते की का नाचून तेव्हा अर्जुन आणि सायली भानावरती येतात आणि दोघेही बाजूला सरकतात तर घरातील सर्व जण आता अर्जुन आणि सायलीची चांगलीच चांगली करायला लागलेले असतात आणि त्या दोघांची मजा घेत असतात तर त्यानंतर सर्वच जण आता फ्रेश झालेले असतात तर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये असतात तेव्हा अर्जुन हे चक्क सायलीसाठी तिला आवडतं तसाच आल्याचा चहा केलेला असतो आणि अर्जुन सायली चक्कवतुक करून थकतच नसतो अर्जुन सायलीला म्हणतो की आज तुम्ही खरंच खूप कमाल केली आहे तेव्हा सायली म्हणते परंतु सर तुम्ही असं का पाहताय त्यावरती साई अर्जुन म्हणतो की तुमचं टू पॉईंट ओ व्हर्जन पाहतोय आणि हे जेव्हा जेव्हा मला दिसतं ना तेव्हा मला चांगलाच शॉक बसतो तेव्हा सायली म्हणते परंतु असं काय केलंय मी तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की आज ना तुम्ही प्रियावरती चांगलीच फायरिंग केली प्रत्येक वेळीस प्रियाला काही ना काही करते आणि त्यावेळी तुम्ही शांतच असता उलट किती वेळा तर तिला बोलण्यासाठी मी तुम्हाला पूश केला आहे आणि एके दिवशी तर तुम्ही प्रिया आणि मला इथे बेडवर पाहिलं होतं आणि तेव्हा काय केलं तुम्ही सॉरी सॉरी माझं चुकल चुकलं असं म्हणून तिथून चक्क निघूनच गेला होता परंतु आज तुम्ही जी कमाल केली आहे ना चांगलीच म्याना आज म्यानातून तलवारच बाहेर काढली आणि आज तुम्ही दुसरी मोठी कमाल केली ती म्हणजे पूर्णाजी समोर काय बोललात तुम्ही खरंच आज तुम्ही प्रियाची चांगलीच खरडपट्टी घेतली आहे असं म्हणत अर्जुन आता सायलीवरती कौतुक काचा करत असतो परंतु सायली वेगळाच विचार करत असते तर सायली स्वतःच्या मानाशीच म्हणत असते की आज मी प्रियाला खूप जोरात ढकललं का आणि पुन्हा आजची सुद्धा सोडे उत्तर दिलं परंतु हे सर्व काही गुण माझ्या वागण्यात आधी नव्हते आता काय होता हे मला असं म्हणत आता सायली स्वतःलाच दोष द्यायला लागलेली असते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सर्वच जण जेवणासाठी बसलेले असतात तेव्हा सायली फक्त डाव्याच हाताने काम करत असते तिचा उजवा हात वापरतच नसते तेव्हा सर्वच जण चकित होतात तर अर्जुन मुद्दाम सायलीला पाणी मागतो परंतु सायली ते काम हे डाव्याच हात्याने करते तेव्हा कल्पनामध्ये सायली तुझ्या उजव्या हाताला काही झालं आहे का तेव्हा सायली म्हणते की नाही आई काहीच नाही झालं तेव्हा अर्जुन म्हणतो मग तू तुझा उजवा हात का नाही वापरत आहे कामासाठी तेव्हा अश्विन म्हणतो तु तुझ्या हाताला क्रॅम्प वगैरे आला आहे का दे मला बघू दे तेव्हा सायली म्हणते नाही काहीच नाही झालं असं म्हण सायली सर्व काही टाळण्याचा प्रयत्न करत